नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या व्हिडिओ पाहणार आहे महाडिब्युटी फार्मर अंतर्गत भाऊसाहेब फोडकर फैबाग लागवड योजना या अंतर्गत शेतकऱ्यांना शंभर टक्के हे अनुदान मिळत असते तर ज्या लोकांना शेतकऱ्यांना तुमच्याकडे जर फैबाग शेती जर शेती करायची असेल तुम्हाला जर फैबागची लागवड करी करायची असेल शेतीमध्ये तर संत्रा मोसंबी आंबा पेरू यासारख्या फैभागाची जर लागवड करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला शंभर टक्के हे अनुदान मिळत असते ते पण भाऊसाहेब फोडकर या अंतर्गत तर जी भाऊसाहेब फोडकर फैभाग लागवड योजना आहे या अंतर्गत तुम्हाला शंभर टक्के हे अनुदान मिळत असते तर या योजनेची जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्याचे जर तुम्हाला पूर्वसंमती ही आली असेल तर पूर्वसंमतीनंतर बिलं कसे अपलोड करायचे याची ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओत पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट करता शटपण पहा आणि असे सी एस सी माय सेवा आणि शेतकऱ्या रिलेटेड नवनवीन योजनेची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत मिळाला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला भाऊसाहेब फोळकर या योजनेच्या अंतर्गत फैबाग लागवडकरिता लाभ घेण्याकरता या पोर्टलवर यायचा आहे या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या इंटरफेटवर येऊ शकता यावर आल्यानंतर तुम्हाला इथे जर तुमच्याकडे वापरकर्ता आय डी असेल तर वापरकर्ता आय डी यावर क्लिक करून इथे तुम्हाला तुमचा वापरकर्ता आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे जर तुमच्याकडे वापरकर्ता आय डी तुम्ही विसरला असाल किंवा तुम्हाला माहीत नसेल तर आधार क्रमांक टाकायचा आहे आणि आधार क्रमांक टाकून तुम्हाला इथे लॉग इन कर आहे तर तुम्ही अर्ज केला असेल तर तुमच्याकडे तुमचा आधार नंबर हात दिलेला असतो जर तुमच्याकडे युजर आय डी आणि पासवर्ड नसेल तर तुम्ही इथे लॉग इन करू शकता आधार नंबर टाकून तुम्ही इथे आधार नंबर टाकून घेणार आहे त्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पी करायचा आहे तुमचा जो पण रजिस्टर्ड मोबाईल असेल महा टी फार्मर रजिस्ट्रेशन करताना त्यावर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे तर मी इथे ओ टी पी टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ओ टी पीसाठी ओ टी पी क्लिक करायचा आहे जर तुम्हाला बायोमेट्रिक असेल तर बायोमॅट्रिकसुद्धा क्लिक करू शकता तर मी इथे ओ टी पीद्वारे घेणार आहे ओ टी पी गेल्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुमचा जो पण मोबाईल नंबर टी फार्मर रजिस्ट्रेशन करताना जो पण तुम्ही मोबाईल नंबर दिला असेल त्या मोबाईलवर एक सिक्स डिजिट ओ टी पी है। तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर शेतकऱ्याला ओ टी पी आलेला आहे मी इथे शेतकऱ्यांचा ओ टी पी हा इथे टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ओ टी पी टाकायचा आणि त्यानंतर ओ टी पी तपासा यावर क्लिक करायचा आहे ओ टी पी तपासा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे तुम्हाला त्यांचं लॉग इन दाखवण्यात येईल त्यानंतर कागदपत्र अपलोड करा यावर क्लिक करायचं लक्षात द्या कागदपत्र अपलोड करा यावर क्लिक केल्यानंतर इथे बिल अपलोड करण्यासाठी बिल देयक यावर क्लिक करायचं आहे बिल देयक यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे तुम्हाला तुमचा बिल यावर क्लिक करायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमचं बिल अपलोड करायचं आहे तर बिल कसे अपलोड करायचं आहे इथे तुम्हाला डायरेक्टली दिलेलं आहे तर मर्ज करायचं आहे तुम्हाला जे पण तुमच्याकडे बिल असेल जसं माती परीक्षेचं एक बिल असते त्यानंतर मजुराचे जे बिल असते त्यामध्ये खड्डे खोदणे त्यानंतर रोप लावणे त्यानंतर तुम्हाला एक तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे संपूर्ण बिलं मर्ज करून घ्यायचे ता आहेत सर्वात आधी तुम्हाला कृषीसेवा केंद्राचे जे खताचे बिल आहे ते लावायचे आहे त्यानंतर तुम्हाला जे पण तुम्ही रोप घेतलं असेल तिथून ते जे रोप घेतलेलं आहे त्या रोपाचे बिल तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तर हे तुमच्या पण नव जवळपासची नर्सरी असेल तिथून तुम्हाला हे बिल आणायचे आहे आणि त्याच्यावर सही स्टॅम्प करून ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तर तुमच्याकडे दोन रोपं लावली असेल तर तुम्ही दोन रोपाचे बिल लावू शकता जसे म्हणजे संत्रा मोसंबी तर माझ्या शेतकऱ्यांनी संत्रा आणि मोसंबी लावल्या असल्यामुळे मी मी ते संत्रा आणि मोसंबी टाकलेलं आहे त्यानंतर तुम्हाला हे जे फॉर्मेट आहे हा बिलाचा मजुराचा फॉर्मेट आहे तर मजुरीचे ज्यासाठी आपण खड्डे खोदणे किंवा कलम लावणे यासाठी मजुरी लागत असते तर त्याचे बिलंसुद्धा अपलोड करावं लागते तर हा फॉर्मेट मी तुम्हाला नक्कीच आपल्या टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपवर देणार आहे त्यावरून तुम्हाला हे फॉर्मेट डाउनलोड करून घ्यायचं आहे यामध्ये सर्वात आधी मी सांगितल्याप्रमाणे तर इथे खड्डे खोदणे कलम लावणे आणि पिकाचे संरक्षण करणे हे तिन्ही पण बिलं एका त्याच्यामध्ये दिले आहे तिथे तुम्हाला टिक करून घ्यायचे जसं मी इथे पीक संरक्षण यावर क्लिक केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे सर्वात वरती शेतकऱ्याचे नाव लिहायचे आहे त्यानंतर तुम्हाला पावती लिहून देणार याच्यामध्ये मजुराचे नाव लिहायचे आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे मजुराचे नाव लिहायचे आहे त्यांचा पत्ता लिहायचा आहे मजुराचा त्यानंतर पुन्हा तुम्हाला शेतकऱ्याचे नाव लिहायचे आहे आणि त्यांचा पत्ता लिहायचा आहे त्यांचा मोजा जे पण शेती असेल ते शेती त्यानंतर सर्वे नंबर आणि जो पण क्षेत्र असेल ते क्षेत्र टाकायचं आहे आणि इथे शेतकऱ्याची जे तिकीट चिपकवली आहे आपण तिथे साईन घेऊन घ्यायची आहे साईन घेतल्यानंतर त्यावर तिकीटवर साईन घ्यायची आहे लक्षात द्या आणि अशा प्रकारे तुम्हाला हे तीन बिलं अपलोड करायचे आहे एक खड्डे खोदणे एक रोप लावणे आणि एक पिकाच्या संरक्षणासाठी जे आपण फवारणी करत असतो ते त्यानंतर हे माती परीक्षेचे बिल आहे हे माती परीक्षांचे बिलसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे हे सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत हे तुम्हाला तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडून मिळून जाईल हे तुम्हाला नक्की अपलोड करायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण बिला अपलोड करायचे आहे बिलं अपलोड केल्यानंतर जिथे पण तुम्ही मर्ज केली असेल ती फाईल बनवली असेल ती फाईल तुम्हाला इथे अपलोड करायची आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो पण टोटल अमाऊंट असेल जो आपण आता बिलला अपलो अपलोड केले आहे त्यामध्ये पूर्ण टोटल लावायचे आहे त्या बिलाची जसं आपलं कृषी अधिकार जे काही असेल तुमच्या कृषीसेवा केंद्राचं जे बिल आहे खताचं त्याचे त्यानंतर फवारणीचे बिल असेल तर फवारणीचे सुद्धा लावू शकता त्यानंतर जे आपले मजुराचे बिल आहे ते मिजुराचे बिल याची संपूर्ण टोटल करायची आहे ती टोटल जी काही टोटल होत असेल ती टोटल तुम्हाला इथे टाईप करायची आहे तर माझ्या या शेतकऱ्यांची जी पण टोटल होत आहे ती टोटल मी इथे टाकून घेत आहे थे ते है के ते थे। तर इथे संपूर्ण बिलाची व्यवस्थित त्या टोटल करून घ्यायची आहे टोटल केल्यानंतर ते बिल तुम्हाला इथे तर इथे तुम्हाला जी एस टी नंबर टाकून घ्यायचा तर जी एस टी नंबर हा तुमच्या जे पण कृषी सेवा केंद्राचं बिल असेल खताचं किंवा फवारणीचं त्यावर तुम्हाला मिळून जाईल तर यामध्ये जे पण तुम्ही बिलं अपलोड करत असता त्यामध्ये एकतरी बिल जी एस टी नंबरचे असणे हे जरुरी आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हा जी एस टी नंबर टाकून घ्यायचा आहे जी एस टी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जो पण आता आपण सर्व बिल हे अपलोड केले आहेत तर त्याचा जो पण टोटल अमाऊंट होत असेल ती टोटल अमाऊंट इथे टाकायचं आहे तर ज्यावर जसे मजुरीचे बिल आहे त्यानंतर तुमचं सेवा केंद्राचं बिल आहे त्यानंतर तुमचं जे पण माती परीक्षांचं बिल आहे ते, ते, ते सर्व याची टोटल करून इथे टाकायचे आणि जोडा या बटनवर क्लिक करायचं आहे जोडा या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला इथे ओके करायचा आहे ओके केल्यानंतर अशा प्रकार तुम्हाला इथे फाइल सुद्धा पाहायला मिळेल तर फाईल पाहण्यासाठी यावर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक करून तुम्ही तुमची संपूर्ण फाईलही व्यवस्थित इथे आहे किंवा नाही एकदा व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचं आहे चेक केल्यानंतर मी आपली फाईलही व्यवस्थित असेल स्पष्ट दिसत असेल लक्षात द्या यामध्ये काही खोडतोड करू नका आणि व्यवस्थितरित्या स्कॅनिंग करून अपलोड करा त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे पाके काही पण फिल करायची गरज नाही आहे इथे तुम्हाला डायरेक्टली जतन करा यावर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे जतन करा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर एसवर क्लिक करायचं आहे एस केल्यानंतर इथे ओके करायचं आहे तर आपली फाईल ही अपलोड झालेली आहे जर अपलोड करताना जर तुम्हाला काही आणखी येत असतील काही शंका असतील काही तुम्हाला फॉर्मेट लागत असतील तर नक्की कमेंट्स करा न कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा